हॅलो फ्रेंड्स आज आपण ताराबाई शिंदे यांच्यावर आधारित महत्त्वाची प्रश्ने इतिहास या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहेत चला तर मग स्टार्ट करूया तर प्रश्न पहिला दिलेला आहे ताराबाई शिंदे यांचा जन्म अठराशे चाळीसमध्ये कोठे झाला होता तर ऑप्शन आहे कोल्हापूर बुलढाणा अकोला वाशिम तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे यास बरोबर आहे बुलढाणा तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता दुसरा प्रश्न आहे ताराबाई शिंदेंचे वडील बापूजी शिंदे हे जमीनदार होते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट आहे सत्यशोधक समाजाचे बापूजी शिंदे सभासद होते लक्षात घ्या सत्यशोधक समाजाचे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे आणि तिसरं जे विधान आहे ताराबाई शिंदे यांचे भाऊ रामचंद्र लक्षात घ्या भाऊ रामचंद्र शिंदे फुलेंच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीमध्ये भागीदार होते तर हे तिन्ही जे स्टेटमेंट आहे स्टुडंट ते बरोबर आहे त्यामुळं दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन इथे बरोबर आहे त्यानंतर पुढे जो आपण बघा ताराबाई शिंदेंनी लिहिलेला ले स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लक्षात घ्या ताराबाई शिंदेंनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना ग्रंथ केव्हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा अठराशे ब्याऐंशीमध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आलेला होता सो अठराशे ब्याऐंशी तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे स्त्री पुरुष तुलना आणि कोणी लिहिला हो तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे त्यानंतर त्यांचे एक उद्गार होते लक्षात घ्या बायकोचा नवराच देव तर नवऱ्याची वागवणूक त्याप्रमाणे असावी नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे मानून कोण वागेल बरे असे उद्गार कोणी काढले तर बघा याच yes, डेफिनेटली ताराबाई शिंदे यांनी हे उद्गार काढलेले होते तर लक्षात घ्या हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि एक शेवटचा क्वेश्चन आहे बघा ताराबाई शिंदे यांचे निधन केव्हा झाले तर ताराबाई शिंदे यांचे निधन एकोणीसशे दहामध्ये झालेले होते तर तुम्हाला हे सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून कवर करायचे आहे पाठ करायचे आहे आय होप की तुम्हाला हे आजचं लेक्चर कळलेलं असेल थँक्यू सो मच